आता तुम्ही फायनली बघू शकता आपण जुहू बीच चौपाट्यावरती पोहोचलो आहोत आणि आता लाटांचा अतिशय असा वेग इथे वाढलेला आहे मित्रांनो, बिकॉज आता पावसाळ्याचा सीझन वगैरे इथे सुरू झालेला आहे मुंबईमध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो, जुहू बीचच्या राईट साईडला किती खतरनाक अशा इकडे लाटा म्हणजे वेव्ज वगैरे येत आहेत. बघू शकता मित्रांनो, हे जे मी तुम्हाला आता नजारा दाखवतो आहे म्हणजे जे स्नॅक पॉईंट आहे आपल्या तिथे चायनीज किंवा फूड वगैरे आपण तिथे काही बाय करून आपण खाऊ शकतो. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता की जुहू बीच हा किती दूरपर्यंत पसरलेला आहे आणि मी तुम्हाला आता तो बँडस्टँडचा म्हणजे एक ब्रिज आहे तिथे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला आता बँडस्टँडचा जो ब्रिज आहे तो दिसतच असणार. सो तर तुम्ही आता विचार करू शकता मित्रांनो की आपला हा मुंबईतील जुहू बीच म्हणजे किती मोठ्या अशा परिसरामध्ये हा जुहू बीच पसरलेला आहे. तसेच मंडळी, जर इनकेस तुम्ही मुंबईमध्ये आलात आणि बीचवरती आलात तर तुम्ही घरून काही फूड आणि तुमचा काही खाण्याचे पदार्थ वगैरे किंवा जेवणाचा डब्बा बनवून आणला असणार तर मित्रांनो, तुम्ही कृपया करून इथे बीचवर आल्यानंतर कृपया तुम्ही डस्टबिन दिसल्यास तिथेच आपले जे खाल्लेले काही असणार तुमचा रॅपर वगैरे किंवा न्यूजपेपर जे तुम्ही असणार चपात्या वगैरे काही घेऊन आणलेल्या तर मित्रांनो त्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाकाव्यात. आणि इनकेस जर तुम्हाला कुठे अन्न असं जास्त झाल्यानंतर तुम्ही फेकून देण्याचा प्रयत्न करू नका, बिकॉज मित्रांनो इथे कुत्रे वगैरे पण फारसे आहे किंवा कावळे हे कबूतर वगैरे आहेत तर मित्रांनो तर फेकण्यापेक्षा ते असं उपयोगी पडेल आपल्याला, तर ते कुत्र्यांना किंवा आपण इकडे कबूतर किंवा कावळ्यांना आपण ते अन्न देऊ शकतो. सो मंडळी, तर प्लीज कृपया करून, नंबर ऑफ बीचेस आहे मित्रांनो मुंबईमध्ये, तर बाकीचे जे पर्यटक लोक काय करतात मित्रांनो मुंबईमध्ये येतात आणि बाकीचे जे असं मी बघितलं की गिरगाव झोपडीवरती मी गेलो होतो तर मित्रांनो गिरगाव चौपाटीवरती गेलो असताना तिथे अशी फारशी अशी घाण वगैरे दिसली. सो प्लीज कृपया करून मित्रांनो, इथं डस्टबिनची पण सोय करून दिली आहे तर आपण कृपया करून डस्टबिनमध्येच ते थ्रो करावे जे काही आपलं रॉ मटेरियल असेल, वेस्टेज मटेरियल असेल जसं की रॅपर वगैरे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा माझा संदेश चांगला असा आवडला असणार. सो मित्रांनो, कोण फॉलो करणार त्यांनी कृपया करून मला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता. तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता की माझ्या बॅक साईडला दिसतो आहे म्हणजे जुहू बीच चौपाटीवरील हा कबुतरांचा थवा. आणि मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की अक्षरशः म्हणजे इथे किती प्रमाणामध्ये आपल्याकडे इथे कबुतरं वगैरे आहेत. सो मी तुम्हाला कबुतरांचा थवा दाखवतो मित्रांनो. Thank you.
मंडळी आता तुम्ही बघितलं असणार इकडे खूप सारे असं कबुतरांचा थवा आहे म्हणजे मंडळी त्यांना इकडे तर मंडळी आता त्यांनी थव्याने थोडंसं असा इथं आपल्याला तर मंडळी आता तुम्ही बघितलं असणार की इथे झुळबी चौपाटीवरती कबुतरांचा किती अक्ष म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये इथे थवा आहे आणि मित्रांनो तसं इथं त्यांनी काहीतरी असं म्हणजे कबुतरांना खायला गहू वगैरे टाकलेले आहेत गहू आहे चणे वगैरे आहेत तर तसेच मंडळी जर मी तुम्हाला आता थोड्या वेळ पूर्वी बोललेलो जर आपण इनकेस घरून काही खाल्लं खायला वगैरे आणलंस तर थोड्याच थोडक्यातच म्हणजे मित्रांनो थोडंफार अन्न आपण यांना तरी देऊ शकतोस सो मंडळी प्लीज जो कोणी आपला व्हिडिओ बघत असणार सो त्यांनी माझा हा रूल फॉलो करून आपण थोडंफार इतर प्राण्यांना सहकार्य करावे आणि मित्रांनो इथे आल्यानंतर आपण फोटोशूट करता किंवा असं काही करता इथे प्राण्यांना हानी होणार नाही याची जबाबदारी घेणं आपलं हे कर्तव्य आहे म्हणजे आता तुम्ही बघितलंच असणार की आपण प्राण्यांसोबत थोडाफार काही असा मस्त की छानपैकी टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मित्रांनो आपण त्यांना जास्त फारसा असं काही त्रास वगैरे देण्याचा प्रयत्न पण नाही करत होतो सो मित्रांनो आपल्याला मित्रांनो आपण जर मनुष्य आहात तर प्राण्यांना आपण जर मनुष्याला त्रास होत असणार सो मित्रांनो तो आपण विचार करू शकतो तर प्राण्यांना किती असा फारसा त्रास होत असेल सो एनिवे मित्रांनो आपण पुन्हा काही असे छानपैकी असे जुहू बीच चौपाटीचे फोटो वगैरे शूट वगैरे घेऊया आणि थोडंफार मी तुम्हाला अजून इकडे सांताक्रूजमध्ये एक एरोप्लेन वगैरे एअरपोर्ट वगैरे आहेच सो इथून खूप असे सारे एअरपोर्ट वगैरे फ्लाय करत आहेत सो मी तुम्हाला एखादा एक एरोप्लेन वगैरे गेल्याचा असं जर एक शूट वगैरे कॅप्चर करण्याचा प्रयत्न आलाच सो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन गाईज तुम्ही बघू शकता आता की माझ्या बॅक साईडला जे आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी ते एअर इंडियाचं एरोप्लेन होतं सो तर मंडळी आता तुम्ही बघितलं असणार इथे सांताक्रूज जवळचं म्हणजे पुढच्याच विलेपार्लेच्या पुढचं स्टेशन आहे सांताक्रूज तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की विलेपार्ले जवळ एक एरोप्लेन असं आपल्याला वरून फ्लाईंग करताना दिसत होतं सो मित्रांनो इथे झुहू बीचवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एरोप्लेन्स वगैरे असे एअर इंडियाचे प्लेन्स तुम्हाला इकडे उडताना दिसतील
आता तुम्ही बघू शकता की लाटांचा हा समुद्रातील लाटांचा वेग किती अतिशय प्रचंड आहे आणि त्याचप्रमाणे त्या प्रचंड लाटांचा आनंद घेताना तुम्हाला काही पर्यटक इथे दिसत आहेत आणि म्हणजे हे अक्षरशः म्हणजे असं आहे मित्रांनो की आपला जीव अतिशय हा धोक्यामध्ये टाकण्यासारखा आहे. सो तर मंडळी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न वगैरे असा करू नका, शेवटी हा निसर्ग आहे मित्रांनो. सो त्याचप्रमाणे मित्रांनो इथे आल्यानंतर आपण प्रत्येकाने अशी काळजी घ्यायची आहे की आपल्या जीवाला काही इकडे हानी वगैरे होणार नाही.